आपण सध्या गोदावरी नदीच्या आपण जुन्या ब्रिजवर आपण आहोत सध्या, आणि माझ्या पाठीमागे जे आपण दृश्य जे पाहतात ते जुन्या नगरमध्ये दृश्य आहे, जे इकडल्या साईडचं जे आहे पूर्ण म्हणजे पाण्याखाली गेलेले आपण पाहतो. वस्ती पाहू शकत नाही. या वस्तीमध्ये जवळपास एक 2000 लोक वस्ती आहे. हे जे पलीकडली साईड जी आहे ते पूर्ण पाण्याखाली गेलेली आहे. सध्या पाण्याची जे वाढ होती सध्या तिथे कमी होताना आपण पाहू शकता. सध्या जी पाठीमागे थोड्या वेळापूर्वी 1240 ही पाण्याची पातळी होती, पण आता सध्या पाणी कमी होत असल्यामुळे आता सध्या 1225 अशी परिस्थिती आहे आणि नियंत्रणामध्ये आहे असं आपण दृश्य पाहू शकता. माझ्या पाठीमागे आपण पाहता ते दृश्य जे आहे ते बिलाल नगरमधले दृश्य आहे. या ठिकाणी कोणताच प्रतिनिधी किंवा महापालिकेचे लोक देखील आतापर्यंत आले नाहीत. या लोकांचं असं म्हणणं आहे. पवे यांचे सध्या आपण मुलाखत. रात्रपासून तसंच आहे, पाऊस वाळायले मात्र काय त्या कोणी बघले नाही, कोणी आले नाही, कोणी आमदार कोणी काय कोणी बघायला तयार नाही. गोरगरिबाला त्रास व्हायले, थरकून फुटून जावं लागायले. पाहिजे महापालिकेचे लोक आहेत का? कोणी आलं नाही. पाठीमागे कोणते कोणते नगर आहेत? पाठीमागे भावेश्वर नगर आहे आणि रजाक कॉलोनी आहे आणि मरघाट आहे. Thank you.